एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप हे विश्वास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत पाच दिवसांमध्ये पाचशे फाईल्स कोणीही क्लिअर करू शकत नाही आपणही केल्या नाहीत असं पाटील म्हणाले आपल्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले मात्र आम्हाला आमची बाजू मांडायची संधी मिळाली नाही असंही पाटील म्हणाले आपल्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आलं असून उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचंही विश्वास पाटील यांनी सांगितलं विश्वास पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढे यांनी माझी सनदी अधिकारी विश्वास पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब तुमच्यावर आरोप केले के गेले के आहेत की तुम्ही नुकतंच तुमची निवृत्ती तुम्ही होण्याच्या आधी असंख्य अशा फाईली आहेत ज्या तुम्ही क्लिअर केल्या आणि कोट्यवधींची माया जमवली हा जो पहिला आरोप आहे त्याबद्दल काय नाही हे अत्यंत चुकीचं आहे धादांत खोटं आहे मीही एका वर्तमानपत्रात वाचलं की मी पाच दिवसामध्ये जवळपास पाचशे फायली सही केल्या तुम्ही बातमी तयार करताना एक बातमी लिहायला किती वेळ लागतो आणि पाचशे फायल्यांची नावं तरी पाच दिवसात लिहून होतील का हे दादांत खोटं आहे नुकतंच मुंबई सत्र न्यायालयाने तुमच्यावर आणि तुमच्या पत्नी जे आहेत चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत जी तक्रार आहे त्या, त्या तक्रारीमध्ये एखाद्या ज्या ज्या दोन बिल्डर्स आहेत त्या दोन बिल्डर्सना तुम्ही एक्स्ट्रा जागा दिली जेव्हा तुमच्या पत्नी त्या त्यांच्या कंपनीवर संचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली हे पहा त्या कंपनीशी माझ्या पत्नीचा काही संबंध नाही आणि दुसरी गोष्ट ती जी ऑर्डर आहे न्या माननीय सन्माननीय न्यायमूर्तींची ती एक्स पार्टी आहे त्यांनी जर आम्हाला पार्टी बनवलं तर आम्हाला आमचं जर म्हणणं बाध मांडण्याची प पर, परवानगी दिली असती तर आम्ही मांडलं असतं तीही जमिनीचं प्रकरण पहा स्लम डिक्लेअर जे झालेलं आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे चाळीस वर्ष ती फाईल चालू आहे आणि कुणालाही एस आर एस स्कीममध्ये पाच फुटाचा सुद्धा मंजूर करण्याचा अधिकारच जिल्हाधिकाऱ्यांना नाही आहे ह्या सँक्शनिंग पॉवर्स ह्या ज्या आहेत त्या डेव्हलपमेंट कंट्रोल रूलमध्ये एस आर एच्या आहेत मी एस आर एमध्ये नव्हतो आणि त्यामुळे मी तुमचं म्हणणं की ज्या पद्धतीने तुमचे आरोप केले गेलेत हे कुठेतरी राजकीय कुठे षडयंत्र तुमच्या मागे रचून किंवा मागे नक्कीच षडयंत्र आहेत त्याचे काही पुरावे आहेत ते माझ्याकडे आहेत मी मुंबई हायकोर्टामध्ये याबाबतीत एक याचिका दाखल केलेली आहे ती ॲडमिट झालेली आहे आणि मी ते पुरावे दाखवीन नक्कीच विश्वास पाटील नाव जे आहे हे साहित्यामध्ये एक मोठं नाव आहे सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठं नाव आहे आणि याचाच फायदा घेऊन आरोप केले जात आहेत ज्या पद्धतीनं पाटील साहेबांनी सांगितले त्यांनी हायकोर्टामध्ये देखील सूट फाईल केलेला आहे या परिस्थितीमध्ये त्यांनी आणखीन एक विश्वास व्यक्त केला तो म्हणजे माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत हे भविष्यात पूर्णपणे खोटे आहेत हे देखील सिद्ध होईल अजित मांढरे झी मीडिया मुंबई भ्रष्टाचार शोधी पर कड़क कार्रवाई की दो सौ झुपड़े थे और दो सौ तीन के करीबन थे उन्होंने किया दो सौ चौसठ तो सिक्सटी वन झुपड़ा बढ़ाया तो उसका एफ एस आई टी डी आर का तो बहुत बड़ा चोरी हो गया मगर कोई पकड़ने के लिए तैयार नहीं सारे अधिकारी सब चोर है, उनके साथ मिले हा बिल्डर असा रामजी शाह आणि त्याचे पार्टनर विश्वास पाटील हे लोक सगळे असे घोटाळा करतात एखाद्या ठिकाणी प्रोजेक्ट तालू त्या प्रोजेक्ट चालू करायचा त्या मध्ये चारशे टेनंट असले की शंभर जणांना पात्र करायचं तीनशे जणांच्या नावाने दुसऱ्यांना विकायचं अशा प्रकारचा घोटाळा चालतो प्रत्येक फ्लॅट वरती प्रत्येक बिल्डिंग मध्ये नाही नाही तर शंभर फ्लॅट हा रामजी शाह आणि विश्वास पाटील दोघा संगनमत करून हे लोक विकतात चोवीस तास एक पाऊल पुढे